माजी मंत्री लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी नाथ फाउंडेशनतर्फे गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड सेंटर, शासकीय अभियांत्रिकी कोविड सेंटर, इकरा कोविड सेंटर येथे वाफेचे मशीन, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना योद्धा, डॉक्टर्स, नर्सेस आणि सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. इच्छादेवी चौकातील इच्छादेवी मंदिर येथे गरीब व गरजू महिलांना साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश भोळे, सिंधी पंचायत मंत्री गुरुमुख जगवाणी, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती सुचिता हाडा, नगरसेविका दीपमाला काळे, गायत्री राणे, कैलास सोनवणे, नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाड वंजारी, दीपक फालक, डॉक्टर अभिषेक ठाकूर, सुनील माळी, दिलीप माहेश्वरी, विनोद मराठे, भगवान सोनवणे, योगेश लाड वंजारी, जमीर शहा, गोटू चौधरी, प्रदीप पाटील, वाहेद खान, उज्ज्वल नाईक, महादू सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, भाजप गटनेते भगत बालानी आदींची यावेळी उपस्थिती होती. असे आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेबांचा आज 2 सप्टेंबर या निमित्ताने वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक लोकांच्या हितासाठी मिळेल म्हणून आम्ही नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्तानं सामाजिक उपयोग म्हणून सांग कोविड सेंटर असतील, सिव्हिल हॉस्पिटलचे जे OPD सेंटर असतील त्यांना वाफेचे मशीन, की ते अत्यावश्यक आहे की आज लोकांना ऑक्सिजनची गरज आणि ते ऑक्सिजन उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही वाफेचे मशीन हे 100 वाफेचे मशीन घेतलेले आहे. त्यानंतर गरीब विधवा आणि जे होतकरू महिला आहे अशांना आम्ही 200 महिलांना साड्यांचं एक वाटप केलेलं आहे. सॅनिटायझर आहे, मास्क आहे. त्यानंतर आम्ही या ठिकाणी 500 किट, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू असं 500 किट घेतलेलं आहे, करून घेतलेलं आहे आणि हे सर्व गोरगरीब जनतेला आम्ही वाटप करणार आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. शुभ मंगल सर्व मंगलम, नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.